नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओपासून आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे विकास. तर काल आपण फक्त प्रस्तावनेचा भाग व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे, म्हणजे विकास कशाला म्हणायचं, अविकसितपणा कशाला म्हणायचं आणि विकसनशील कशाला म्हणायचं. तर असे तीन घटक काल आपण प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये बघितलेले आहेत. आज खऱ्या अर्थानं या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत, कारण विकास हे प्रकरण अर्थशास्त्रामध्ये आहे की ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या देशाचा कशा पद्धतीने विकास साधला जात आहे त्या गोष्टी या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. पहिल्यांदा आता आपल्याला जो भाग बघायचा आहे की विकासाच्या अनुषंगाने पहिलाच मुद्दा दिलेला आहे आर्थिक विकास कशाला म्हणायचं आणि ही आर्थिक विकासाची संकल्पना नेमकी आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं काम करते किंवा तो कशा पद्धतीनं गणला जातो. तर या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे ज्याचं नाव आहे प्राध्यापक मेयर आणि बाल्डविन यांची एक व्याख्या दिलेली आहे की एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दीर्घकाळपर्यंत होणारी वाढ यालाच आर्थिक विकास असं म्हणतात. म्हणजे एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निरंतर होणारी वाढ याला आर्थिक विकास म्हणतात, हे या दोघांनी मिळून इथे सांगितलेलं आहे. आणि हीच व्याख्या आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायची आहे, कारण एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निरंतर वाढ होत असताना ती प्रामुख्याने तीन गोष्टींवरती प्रकाश टाकते आणि त्या तीन गोष्टी म्हणजे एक प्रक्रिया आहे, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात होणारी निरंतर वाढ आहे आणि ती वाढ ही दीर्घकाळ असली पाहिजे. अशा तीन गोष्टींवरती ही व्याख्या प्रकाश टाकते, तरच खऱ्या अर्थानं आर्थिक विकास संपन्न झाला असं आपण म्हणू शकतो. आता इथे म्हटलेलं आहे की एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निरंतर होणारी वाढ, पण या व्याख्येच्या अनुषंगाने पहिला मुद्दा आपल्याला समजावून घ्यायचा आहे तो म्हणजे प्रक्रिया. कारण आर्थिक विकास ही एक प्रक्रिया आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे आपल्याला निरंतर वाढ घडवून आणायची, ही निरंतर वाढ घडवून आणत असताना ती जी निरंतर चालते ती प्रक्रिया आहे. मग नेमकं प्रक्रियेमध्ये काय आहे, तर प्रक्रियेमध्ये मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींचा संदर्भ इथे आपल्याला जोडायचा. खरं तर आठवीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दोन सिद्धांत आहेत, एक मागणीचा सिद्धांत आहे आणि पुरवठ्याचा सिद्धांत आहे, जो बाजारपेठेला धरून सांगण्यात आलेला आहे. तर तोच मुद्दा आपल्याला इथेही पटवून घ्यायचा आहे की मागणी आणि पुरवठा ही मग राष्ट्रीय उत्पन्नावरती कशी परिणाम करते. एक उदाहरण आपण बाजाराचं घेऊ किंवा या मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत समजावून घेऊ. मागणीचा पुरवठा म्हणजे मागणीचा सिद्धांत काय सांगतो, जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो त्यावेळी त्या वस्तूची किंमत वाढते. म्हणजे मागणी वाढली, वस्तूचा पुरवठा कमी झाला तर बाजारपेठेमध्ये आपोआप वस्तूची किंमत वाढते, हे मागणीचा पुरवठा सिद्ध करतो. मग पुरवठ्याचा सिद्धांत काय सांगतो, समजा एखाद्या वस्तूचा पुरवठा वाढला आणि मागणी जर कमी झाली तर वस्तूची किंमत कमी होते. म्हणजे पुरवठा जास्त होतो, मागणी कमी होते आणि बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत कमी होते. म्हणजे या दोन गोष्टी आहेत ज्या वस्तूवर परिणाम करतात. मग वस्तूचा आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका संदर्भ काय, तर इथे तोच मुद्दा आपल्याला पटवून घ्यायचा आहे की मागणी आणि पुरवठा हा देशाच्या आर्थिक विकासावर कसा परिणाम करतो. तर या ठिकाणी एक मुद्दा आपण उदाहरण घेऊ की असं की आज समजा आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे, या 130 कोटी लोकसंख्येला अमुक एक वस्तू लागते जी ती नित्यनेमाने उपभोग घेतात. म्हणून मग असं उत्पादन करणाऱ्या घटकानं ठरवलं की 130 कोटी जनतेला अमुक एक वस्तू कायमस्वरूपी लागते, तर आपण याचाच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू. मग इकडे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलं, उपभोक्ते तर 130 कोटी आहेत, पण एकच वस्तू मोठ्या प्रमाणावर उत्पादित झाली तर त्याची मागणी कायम टिकेलच म्हणून सांगता येत नाही. कारण मागणी आणि पुरवठा याबरोबरच मानवाच्या वस्तूच्या उपभोगण्यामध्ये घटत्या उपयोगितेचा सिद्धांतही परिणाम करतो आणि तो घटत्या उपयोगितेचा सिद्धांत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये परिणाम करतो. आता ते नेमकं कसं आहे, आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की मी काय सांगतोय की
130 कोटी जनता अमुक एक वस्तूचा उपभोग घेते म्हणून उद्योगधंद्यांमध्ये तीच वस्तू उत्पादन केली जाते, त्यामुळे मागणी आहे पुरवठा होतो, पण उपभोक्त्याची मानसिकता टिकेलच हे सांगता येणार नाही आणि याचा विचार उद्योगधंद्यावाल्यांनी केला पाहिजे। यालाच घटत्या उपयोगितेचा सिद्धांत म्हणतात। आता याचे एक उदाहरण सांगतो की घटत्या उपयोगितेचा सिद्धांत कशाला म्हणतात। तर समजा आपण कल्पना करायची की बाहेर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि आपण घरामध्ये बसलेलो आहोत, बाहेर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, आपण घरात आहोत, थंडी वाजते आणि थंडी वाजते म्हटल्यानंतर असं आपल्याला इच्छा झालेली आहे की मला आता चहा पाहिजे, म्हणजे थंडी पडलेली आहे आणि आता चहाची गरज आहे, थंडी आहे म्हणून चहाची गरज आहे, म्हणून तुम्हाला ऍट अ टाइम 10 कप चहा तुमच्या समोर आणून ठेवला। का? तर तीव्र इच्छा आहे तुमची, बाहेर थंडी आहे, तीव्र इच्छा झालेली आहे चहा प्यायची, म्हणून 10 कप तुमच्या समोर आणून ठेवलं। थंडी आहे, चहाची तीव्र इच्छा आहे, म्हणून आपण पहिला चहाचा कप घेतला आणि पिला, तर आपल्याला अत्यानंद होईल। का? तर बाहेर थंडी आहे, वातावरण थंड आहे, आपल्याला गरज आहे किंवा तीव्र इच्छा झालेली आहे चहा प्यायची, आपण तो पहिला चहाचा कप चांगल्या आनंदाने पिले। पण लागोपाठ आपण जर 10 कप पिले तीव्र इच्छा आहे म्हणून, तर पहिला कप चहाचा पिताना जो आनंद वाटेल तो 10वा कप पिताना वाटणार नाही, आपल्याला तो चहा नकोसा वाटेल 10वा कप पिताना। म्हणजे जसा पहिला कप पिला चांगलं वाटेल, अत्यानंद होईल, दुसरा कप पिल्यानंतर थोडस आणखी आपली इच्छा मरेल, तसं मग जसं जसं आपण 3, 4, 5, 6 असं 10 पर्यंत येऊ, 10वा कप पिताना आपल्याला कदाचित उलटी होईल, म्हणजे 10 मिनिटांपूर्वी आपली असलेली तीव्र इच्छा 10 मिनिटांनंतर ती असणार नाही। याचा अर्थ 10 मिनिटांपूर्वी आपण चहाचे उपभोक्ते होतो, पण 10 मिनिटांनंतर आपण चहाचे उपभोक्ते असणार नाही। आणि हेच बाजारपेठेमध्ये परिणाम करतं की व्यक्तीची वस्तू उपभोगण्याची मानसिकता कशी असेल सांगता येणार नाही। आज माणूस ज्या वस्तूचा उपभोग घेतोय ती वस्तू उद्या उपभोगेलच म्हणून सांगता येत नाही। आणि म्हणून जर समजा 130 कोटी जनतेला एक वस्तू आवडते म्हणून सगळ्यांनीच ती वस्तू उत्पादन केली आणि यदा कदाचित भविष्यात जर माणसानं त्या वस्तूचा उपभोग घ्यायचं बंद केलं तर उद्योगधंदे सगळे मोडकळीला येईल, बाजारपेठा बंद पडते। म्हणून वस्तूचं उत्पादन करत असताना किंवा वस्तूचा मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन उत्पादन करणं यालाच आर्थिक विकास म्हटलं जातं। आणि हे तत्व उद्योगपतींनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण व्यक्ती एकाच वस्तूचा निरंतर उपभोक्ता असत नाही, त्याला नाविन्य लागतं आणि ते नाविन्य जर आपण वस्तूंमध्ये आणलं नाही तर बाजारपेठा टिकणार नाही, उद्योगधंदे टिकणार नाही। त्यामुळे इथे या व्याख्येमध्ये जे सांगितलेलं आहे की एखाद्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निरंतर वाढ झाली पाहिजे। निरंतर म्हणजे काय? एकदा जर वाढ व्हायला सुरुवात झाली तर ती खाली येता कामा नाही। आणि आपण वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावर राष्ट्रीय उत्पन्न गणतो, मग इथे जर आपण एकाच वस्तूचा मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन उत्पादन केलं तर भविष्यात तेच राष्ट्रीय उत्पन्न राहणार नाही, कारण उपभोक्ते तेच आहेत आणि एकाच वस्तूचा उपभोक्ते घेणार नाहीत। आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की आर्थिक विकास ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया चालत असताना व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करून आपल्याला वस्तूचं उत्पादन करावं लागेल, तरच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणारी वाढ ही निरंतर होईल, अन्यथा ती होणार नाही। आणि म्हणून आपण बघतो की माणूस ज्या ज्या गोष्टींचा किंवा ज्या ज्या वस्तूंचा उपभोग घेतो त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी दिसते, म्हणजे एकच वस्तू पण त्याच्यामध्ये व्हरायटी येते, म्हणजे ज्या पद्धतीची मानसिकता असेल त्या पद्धतीच्या मानसिकतेला त्याच प्रकारची वस्तू मिळाली पाहिजे। म्हणजे साधं 2 रुपयालाही पेन मिळतं, 2000 रुपयालाही पेन मिळतं, 2 रुपयाचं पेन वापरणारेही उपभोक्ते आहेत, 2000चंही पेन वापरणारे उपभोक्ते आहेत। हे आपण जर उपलब्ध करून दिलं तरच राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, अन्यथा ते वाढणार नाही। आणि याच्यासाठी मग प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत की उद्योगपतींनी सृजनशील असावं,
बाजारपेठेच्या कलाचा विचार करावा, वस्तूंमध्ये नाविन्यता आणावी, या सगळ्या गोष्टी मग नवीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. तर इथे ते सांगितलेलं नाही, इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर तो आर्थिक विकास राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न हे निरंतर वाढत राहिलं पाहिजे आणि निरंतर वाढत राहायचं असेल तर ती प्रक्रिया निरंतर चालली पाहिजे. पण ही प्रक्रिया कशावर अवलंबून असते, वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते आणि वस्तूची मागणी आणि पुरवठा व्यक्तीवर अवलंबून असतो. पण व्यक्तीची मानसिकता कशी असेल ती सांगता येत नाही आणि म्हणून व्यक्तीची मानसिकता लक्षात घेऊन वस्तूचा पुरवठा किंवा त्याची मागणी काय आहे त्याच्यानुसार पुरवठा करणं हे उद्योगपतींचं कर्तव्य आहे. आणि हे जर कायम लक्षात ठेवून उद्योगपतींनी वस्तूंचं उत्पादन केलं तरच आर्थिक विकासाची प्रक्रिया निरंतर चालेल, अन्यथा ती चालणार नाही. त्यामुळे हे पहिल्यांदा इथे सांगितलेलं आहे की जर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निरंतर वाढ करायची असेल तर ती निरंतरच प्रक्रिया चालवली पाहिजे आणि ही सगळ्यात जास्त उद्योगपतींवरती अवलंबून असलेली दिसते. त्यानंतर दुसरी गोष्ट दिलेली आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष वाढ, म्हणजे दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष वाढ झाली. आता इथे प्रत्यक्ष वाढ म्हणजे काय, जसं आपण एखाद्या आर्थिक संस्थेमध्ये किंवा आपल्या घरात जर छोटा उद्योग असेल तर आपण काय करतो की वस्तूचं उत्पादन करण्यासाठी प्रत्यक्ष खर्च किती झाला आणि प्रत्यक्ष नफा किती उरला हे जसं आपण बघत राहतो तसंच देशाला सुद्धा जर विकास साधायचा असेल तर तो विकास साधत असताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खर्च वजा जाता प्रत्यक्ष उत्पन्नाची शिल्लक किती राहिली याचा विचार करावा लागतो आणि यालाच या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाची प्रत्यक्ष वाढ. कारण दरवर्षी खर्च वाढतो, कारण दरवर्षी महागाई वाढते, जशी महागाई वाढेल तसं व्यक्तीचं उत्पन्न वाढतं, पण त्या वाढलेल्या उत्पन्नामध्येही काही रक्कम व्यक्ती शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ तो विकास साधतो. कारण महागाईनुसार वस्तूंचा उपभोग त्यानं थांबवलेला नाही, वस्तूंचा उपभोग तो घेतच आहे आणि वस्तूंचा उपभोग घेऊन सुद्धा काही रक्कम त्याच्याजवळ शिल्लक राहत असते आणि यालाच म्हणून विकास म्हणतो. तसं देशाचं सुद्धा, देशाला शेती सेवा किंवा काय म्हणतो आपण उद्योग, म्हणजे जी उत्पन्नाचे तीन स्रोत आहेत शेती उद्योग आणि सेवा, या तीन क्षेत्रांचा विकास साधत असताना या तीन क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा पैसे गुंतवावे लागतात, खर्च करावे लागतात आणि या तीन क्षेत्रामधून येणारं उत्पन्न जे प्रत्यक्ष असेल खर्च वजा जाता त्यालाच इथे सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नामधील प्रत्यक्ष वाढ. पण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या वेगळी सांगितली की एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे आपल्या देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा उत्पादन केल्या जातात या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. मग आर्थिक वर्ष कोणतं, तर आर्थिक वर्ष हे आठवीलाही शिकलेला नवीलाही आहे की आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. त्यामुळे या एका आर्थिक वर्षामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित केल्या जातात या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, पण ही निरंतर वाढत असली पाहिजे तरच त्याला आपण म्हणेन की प्रत्यक्ष वाढ होताना दिसते, अन्यथा ते आपण म्हणणार नाही. आणि तिसरा मुद्दा इथे सांगितलेला आहे दीर्घकाळ होणारी वाढ. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी वाढ होईल ती दीर्घकाळ झाली पाहिजे तरच त्याला आपण विकास म्हणेन. एक तुम्हाला 8वीच्या पुस्तकातलंच उदाहरण सांगतो की तुम्ही जे शिकलेला आहे. 8वीच्या पुस्तकामध्ये आर्थिक धारण क्षमता नावाची संकल्पना आहे. ज्या आर्थिक धारण क्षमतेमध्ये काय सांगितलेलं आहे की 5 व्यक्तींचे कुटुंब आहे. ज्या 5 व्यक्तीच्या कुटुंबाला स्वतःचा आर्थिक विकास शेतीवरच करायचा आहे तर त्या शेतीमधून एका आर्थिक वर्षामध्ये 1 लाख उत्पन्न येत असेल तर त्या 1 लाख उत्पन्नामध्ये 5 व्यक्तींचा सगळा खर्च जाऊन काही रक्कम शिल्लक राहिली पाहिजे म्हणजे निरंतर. म्हणजे समजा 1 लाख उत्पन्न येत असेल आणि 50,000 रुपये खर्च होत असतील तर 50,000 रुपये शिल्लक राहिले पाहिजे, हे दरवर्षी राहिले पाहिजे. समजा मग असं 3 वर्ष झालं की 1 लाख उत्पन्न येतं, 50,000 खर्च होतात, 50,000 शिल्लक राहतात. 3 वर्षानंतर समजा दुष्काळ पडला
आणि शेतीमधून काहीच उत्पन्न आलं नाही तरी त्यांच्याकडे त्या वर्षी 1.5 लाख रुपये शिल्लक आहे, त्यातले पैसे ते खर्च करू शकतील, त्यातले 50,000 खर्च करतील, परत त्यांच्याकडे 1 लाख रुपये शिल्लक राहतील. असं जर अचानक नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कोणती आपत्ती आली तरी व्यक्तीच्या वस्तूंच्या उपभोगावरती आणि शिल्लक रकमेवरती काही परिणाम जर होत नसेल आणि तो वस्तूंचा निरंतर उपभोग घेत असेल तरच त्याला म्हटलं जातं तो विकास साधत आहे. मग जसं व्यक्ती स्वतःच्या उत्पन्नामधून खर्च वजा घालून काही रक्कम स्वतःकडे शिल्लक ठेवतो जी भविष्यामध्ये अडचणीसाठी मदत करू शकेल किंवा मदतीला येईल अशी रक्कम जो शिल्लक ठेवतो ती शिल्लक ठेवत असेल तरच तो विकास साधतो आहे असं म्हटलं जातं. हे जसं व्यक्तीच्या बाबतीत महत्वाचं आहे तसं देशाच्या बाबतीत सुद्धा महत्वाचं आहे की देश जर स्वतःचा राष्ट्रीय उत्पन्न वाढीव ठेवून आर्थिक विकास साधत असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न दीर्घकाळ वाढ होणार असलं पाहिजे. कारण माझ्याकडे आज पैसा आहे, मी आज वस्तूंचा उपभोग घेतला आणि पुढच्या वर्षी माझ्याकडे पैसा नाही, म्हणून आज माझ्याजवळ असलेल्या उपभोगाच्या वस्तू पुढच्या वर्षी विकल्या आणि जीवन जगायचं म्हटलं तर याला विकास म्हणत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आज ज्या वस्तूंचा उपभोग आपण घेतो आहोत त्या आपण वर्षानुवर्ष घेत राहिल्या पाहिजेत. उलट त्याच्यापेक्षा अधिक वस्तूंचा उपभोग आपण जर घेत राहिलो तर म्हणायचं आर्थिक दृष्ट्या आपण विकसित होत आहोत. म्हणजे अडचणीच्या काळात सुद्धा वस्तूंचा उपभोग आपला निरंतर होत राहिला पाहिजे तरच माणूस विकसित होत आहे असं म्हटलं जातं, अन्यथा नाही. जसं काल उदाहरण सांगितलं होतं की काल आपण बघितलं की एक माणूस चालत व्यापार करत होता, नंतर तो सायकलवरून गेला, मग मोटरसायकल घेतली, मग कार गाडी घेतली. यालाच आपण विकास म्हणतो की आज ज्या वस्तूंचा उपभोग घेतोय त्याच्यापेक्षा आपण पुढची वस्तू उपभोगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जसं मानवाच्या बाबतीत आहे तसंच देशाच्या बाबतीत सुद्धा आहे की देश सुद्धा विकसित अवस्था संपन्न करत असताना स्वतःच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दीर्घकाळ वाढ कशी होईल याचंच नियोजन करताना आपल्याला दिसतो. तर इथे आर्थिक विकास कशाला म्हणतात तर एवढाच भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर खऱ्या अर्थानं मानव विकास सूची किंवा मानवाचा विकास कशावर अवलंबून आहे आणि इतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर आपण तो भाग पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.